नमस्कार एक्सपर्ट ॲडवाईस या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती बघूयात सिनारेस प्लस या सिरपविषयी सेंच्युर फार्मास्युटिकल्स या कंपनीचं हे सिरप आहे आणि याच्या सिक्स्टी एम एल बॉटलची एम आर पी आहे अठ्ठ्याण्णव रुपये तर ज्यावेळी आपल्या घरातली लहान मुलं आजारी पडतात तर त्यावेळी डॉक्टर त्या डॉक्टरांकडे त्यांना नेलं की डॉक्टर त्यांना औषध देतात परंतु त्या औषधाची आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे त्यासाठी आज मी तुम्हाला सिनारेस प्लस या औषधाची माहिती सांगते ह्या सिनारेस्टमध्ये पण तीन आहेत एक ए एअप आहे एक फक्त प्लेन सिनारेस्ट आहे आणि एक सिनारेस्ट प्लस आहे तर आज आपण फक्त सिनॅरेस्ट प्लस याची माहिती बघूयात तर हे सिनारेस्ट प्लस हे सिरप यूज केलं जातं लहान मुलांचं सर्दी ताप कणकणी कन खोकला या सर्वांसाठी तर हे सिरप अत्यंत गुणकारी आहे तुम्ही जर एकदा त्या मुलाला या प्लस या औषधाचा जर डोस दिला आणि त्याला जर हे सगळे सिमटम्स असतील तर फार फार तर पंधरा ते वीस मिनिटामध्ये मुलाला बरं वाटू लागतं तर डिटेल माहिती आपण घेऊया याच्यामध्ये काय घटक का आहेत कोणत्या घटकाचं काय काम का आहे तर याच्यामध्ये पाच घटक आहेत क्लोरफेने मॅलिएट फिनॅलिफेरीन हायड्रोक्लोराईड पॅरासिटेमॉल सोडियम सिट्रेट आणि मेंथॉल तर ज्यावेळी वातावरण बदलला किंवा दुसऱ्या एखाद्या एखादा मुलगा किंवा एखादा व्यक्ती ज्याला इन्फेक्शन झालेलं आहे आणि त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये जर आपली लहान मुलं आली तर हल्ली आजार पसरण्याचं प्रमाण हे खूप जास्त वाढलेलं आहे जा ज्यावेळी लहान मुलांची थोडीफार किरकिर सुरू होती त्यावेळी आपल्याला समजून जातं की मुलं आजारी पडणार आहेत तर अशा वेळी त्यांना गळणं किंवा डोळ्यातून पाणी येणं सतत शिंका येणं किंवा त्यांचं डोकं दुखत असतं अंग हलकसं कोमट लागत असतं आणि हे सर्वच्या सर्व, सर्व सिमटम्स फक्त तुम्ही जर सिनारेस्ट प्लस हे एक सिरप दिलं तर कवर होतात याच्यामध्ये जे असणारं क्लोरफेनिरामान मॅलिएट आहे ते अँटी अलर्जिक आहे मग अँटी अॅलर्जिकमध्ये काय येतं जर मुलांना सतत शिंका येत असतील नाकातून पाणी येत असेल डोळं पाणीदार झाले असतील तर हे सर्व ॲलर्जिक सिमटम्स क्लोरफेनेफेनिरामायन मॅलिएट लगेचच कमी करतं याच्यामध्ये असणारं जे पॅरासिटेमॉल आहे ते ॲनारजेस्टिक अँटीपायरेटिक आहे म्हणजेच जर मुलांना ताप असेल तर ताप कमी करतं किंवा ह्या आजारपणामध्ये मुलांचं पाय दुखणं डोकं दुखणं पूर्ण शरीरामध्ये कणकणी कन वाटणं हे सर्व सिमटम्स असतात तर हे सर्व सिमटम्स पॅरासिटेमॉल हे कमी करतं आणि हे जे सिनारेस्ट प्लस सिरप आहे याच्यामध्ये पॅरासिटेमॉल हे अडीचशे एम जीमध्ये प्रेझेंट असतं आणि जे फक्त प्लेन पॅरासिट प्लेन सिनारेस्ट हे सिरप आहे त्याच्यामध्ये पॅरासिटेमॉल हे एकशे पंचवीस एम जीमध्ये प्रेझेंट असतं हा डिफरन्स आहे ह्या दोन्ही सिरपमधला याच्यामध्ये असणारं जे फिनायली पेरीन आहे ते डिकंजेस्टंट आहे म्हणजे ज्यावेळी मुलांना हे सर्व सिमटम्स असतात आणि मुलं ज्यावेळेस झोपतात तर त्यांना व्यवस्थित झोप लागत नाही त्यांचं नाक हे ब्लॉक झालेलं असतं त्यांना श्वास घेता येत नाही सोडता येत नाही व्यवस्थित झोप होत नाही आणि मग ते झोपेतच रडायला सुरुवात करतात तर हे जे फिनायली पेरीन आहे ते नेझल डिकंजेस्टंट आहे म्हणजे नाकातल्या ज्या वेसल्स आहेत त्या व्हेसलच्या त्यांची साईज ही कमी झालेली असते पण ज्या वेळा आपण हे औषध देतो तर याच्यामध्ये दे असणारं फिनाईल इफेरियन आहे त्यांची साईज वाढवतं श्वास घ्यायला आणि सोडायला व्यवस्थित स्पेस होते आणि व्यवस्थितपणे मुलं झोपतात याच्यामध्ये असणारं जे सोडियम सिट्रेट आहे ते म्युकोलायटिक आहे म्हणजे सर्दी असलं की मुलांना छातीमध्ये कप होतो तर हे जे म्युकोलायटिक म्हणजे जो छातीमध्ये साठलेला जो कप आहे त्याची थिकनेस कमी करतं किंवा मुलांच्या छातीमध्ये जो झालेला कप आहे त्याचा ब्रेकडाऊन करून ते, ते व्यवस्थितपणे इझिली आपल्या शरीरातून बाहेर पडतो आणि याच्यामध्ये जे असणारे मेंथॉल आहे ते एक कूलिंग इफेक्ट तयार करतं म्हणजे मुलांना जर खोकल्याची सतत उबळ वगैरे येत असेल तर घशाला शांत ठेवतं किंवा जर घसा मुलांचा खवखवत असेल तर तो घसा खवकवण्याचं बंद करतं आणि घशाला थंडावा देण्याचं काम हे मेंथॉल करतं अशा पद्धतीनं मुलांना जर कोणतेही सिम्टम्स असतील सर्दी ताप खोकला घसा खोकोणं डोके दुखणं पाय दुखणं ह्या सर्वांसाठी म्हणजे हे सर्व मिक्स ज्यावेळी एकत्र असेल त्यावेळी तुम्ही हे सिरप देऊ शकता उपाशीपोटी हे सिरप द्यायचं नाही तुमच्या मुलाचं वय आणि वजन किती आहे यावरती ह्या औषधाचा डोस डिपेंड आहे त्यामुळे डोस हा डॉक्टरांना विचारूनच द्यायचा जर तुम्ही अगदीच उपाशी पोटी जर हे औषध दिलं तर लहान मुलांना मळमळ होऊ शकते किंवा क्वचित उलटीदेखील होऊ शकते त्यामुळे काहीतरी खाऊन मग हे औषध द्या एक वर्ष ते पाच वर्षापर्यंत आपण हे औषध मुलांना बिनधास्त देऊ शकतो खूप म्हणजे खूप छान रिझल्ट आहे या औषधाचा पण तुमच्या जर लहान मुलांना दुसरं एखादा औषध चालू असेल की ज्यामध्ये पॅरासिटेमॉल आहे तर त्याच्यासोबत हे औषध देऊ नका पॅरासोटेमॉलचा डबल डोस द्यायचा नसतो किंवा आता तुम्हाला मी हे जे घटक डिस्क्राईब केलेले आहेत त्यातली जर एखाद्या घटकाची जर ॲलर्जी तुमच्या मुलाला असेल तर त्यावेळी देखील तुम्ही हे सिरप त्याला दे देऊ नका तर नक्की ट्राय करून बघा जो काही ये रिझल्ट येईल तो ये कमेंट करून सांगा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा परत भेटू अशाच्या एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद